नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी. धुळ्यात आई एकविरा देवीची यात्रा सुरू. पहिल्या दिवशी जाळू काढण्यासह नवस फेडण्याचे कार्यक्रम संपन्न. हरिओम मंडळातर्फे पाणपोळीची सुविधा. धुळे तालुक्यातील बिलाडी येथे शिंदे कुटुंबातर्फे झाला जावळू शेंडी उतरवणे आणि कान टोचण्याचा कार्यक्रम. धुळ्यातील भोला बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य. रमजान बाबा नगरात शौचालयांची दुरावस्था. नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा. आणि पेट्रोलिंग करताना देवपूर पोलिसांनी धुळ्यातील चौपाटीजवळ चोरीच्या मोटरसायकलसह केली संशयिताला अटक. धुळे शहरातील आई एकविरा देवीच्या यात्रेला शुक्रवारी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी जावळ काढणे नवस फेडणे हे कार्यक्रम संपन्न झाले. चैत्र पौर्णिमेला शुक्रवारी खान्देश कुलस्वामीने आई एकविरा देवीची यात्रा दरवर्षी धुळ्यात सुरू होते. यावर्षीचा यात्रोत्सव दिनांक 30 मार्च रोजी सुरू झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी लहान बालकांची जावळ काढण्यात आली. तसेच नवस कबूल केलेल्या भाविकांनी देवीला नवस फेडले. जावळ काढण्याची आणि नवस फेडण्याची भाविकांची मोठी गर्दी झाली होती. उत्तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवरून भाविक आले होते. नवस फेडण्यासाठी देवीच्या मंदिरासमोरील बगीचात व्यवस्था करण्यात आली होती. 31 मार्च रोजी देवीची पालखी काढण्यात येईल अशी माहिती पुजारी सोमनाथ गुरव यांनी दिली. श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने आई भगवती एकविरा देवीचा यात्रा उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज 14 निमित्ताने मान मानता जाऊ हा कार्यक्रम चालू आहे. तर आज साधारण 1000 ते 1100 जाऊ उतरवण्याची आशा आहे. त्याचप्रमाणे आई भगवतीची पालखी शोभायात्रा उद्या 31 तारखेला धुळे येथील धुळे महानगरात मिरवणूक प्रमुख मार्गावरून निघेल. त्याची पूजा पाठ वगैरे हा जो कार्यक्रम आहे हा सगळं संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे यांच्या हस्ते पूजा होऊन पालखीला सुरुवात होणार आहे. आणि पालखी प्रमुख मार्गावरून जाऊन परत मंदिरात येणार आहे. आणि आजच्या या गर्दीला आणि उद्याच्या गर्दीसाठी भाविकांच्या सोयीसाठी शामियाना मंडप टाकण्यात आलेला आहे. त्यात उन्हाचं गरम होऊ नये म्हणून पूर्ण मंदिरात 12 कूलर्स मोठे हेवी बसवण्यात आलेले आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. आई एकविरा देवीच्या यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांसाठी हरिओम मित्र मंडळाने पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरू केली आहे. धुळे शहरात आई एकविरा देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या यात्रेला शहरातील नागरिकांसह उत्तर महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. जीवाच्या शांततेसाठी पिण्याच्या पाण्याची गरज असते. भाविकांची तृष्णा भागविण्यासाठी हरिओम मित्र मंडळाने यात्रोत्सवात पाणपोई सुरू केली आहे. तसेच नेहरू चौक येथील साईबाबा मंदिराजवळही पाणपोई सुरू करण्यात आली आहे. थंडगार पाण्याची पाणपोळीची व्यवस्था केलेली आहे. चौदसला भरपूरशे 20 ते 30 हजार लोकांची हजेरी ही आई आपली आई एकविरा मातेच्या मंदिराजवळ असते. पाण्याची खूप गैरसोय निर्माण होते. यामुळे सालाबादाप्रमाणे हर वर्षी आम्ही 3 ते 4 ठिकाणी पाणपोळीची व्यवस्था करतो. आम्ही दरवर्षी सालाबादाप्रमाणे हे आमचं दुसरं वर्ष आई एकविरा मातेच्या 14 व यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांसाठी आम्ही इथं शिवसेनेतर्फे पाण्याच्या फ्री म्हणून सेवा इथं वाटप करतो. येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी होममध्ये जे बी भाविक लोक आहेत मानतांसाठी त्यांच्यासाठी इथं आम्ही मोफतमध्ये पाण्याची सुविधा करून देतो शिवसेनेतर्फे आई एकविरा मातेच्या यात्रेनिमित्त. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे तालुक्यातील बिलाडी येथे शिंदे कुटुंबातर्फे जावळ उतरवणे, कान टोचणे, शेंडी उतरवणे हे कार्यक्रम धार्मिक रीतिरिवाजात पार पडले. धुळे तालुक्यातील बिलाडी येथे कुलस्वामींनी आणि बिरोबा महाराजांच्या कृपेने 350 वर्षाची परंपरा असलेला शिंदे कुटुंबाचा जावळ उतरविणे, नाक कान टोचणे, शेंडी उतरवणे हा कार्यक्रम पार पडला. यानिमित्त धार्मिक पूजाविधी करण्यात आले. 2 ते 3 वर्षांच्या बाळांचे नाक कान टोचण्यात आले. तसेच शेंडी आणि जावळ काढण्यात आले. 2 बालकांचे जोडपे मिळून एक हळद लावण्याचाही कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. याप्रसंगी शिंदे परिवारातील सर्व सदस्य, नातलग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आसारामचे गुरुवाडे शिंदे आम्ही फार 350 वर्षापासून आम्ही कालेरचा माधराव शिंद्या माधला आईचे भाऊ आमची कंपनीला आम्ही 350 वर्ष आम्ही ऐक परा
श्री कुलस्वामिनी मातेच्या आशीर्वादाने आणि विरोबा महाराजांच्या आशीर्वादाने आमच्या बिलाडी गावात 350 वर्षापासून शिंदे परिवारात हा नाककान टोचणीचा आणि शेंडी उतरवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झाला. आमच्या गावात 2.5 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. सर्व गावातील ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ तसेच आमचे नातेवाईक या ठिकाणी या कार्यक्रमात येतात आणि मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम आमच्या बिलाडी गावात पार पडतो. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या एक अल्पशा विश्रांतीनंतर. सूर्य की पहली किरण से ही होली चाइल्ड इंग्लिश स्कूल की शुभ सुबह का आरंभ होता है. होली चाइल्ड की स्थापना लेट रिटायर्ड मेजर एस संधु ने की थी. स्कूल का रूटीन 2.5 किलोमीटर मॉर्निंग जॉगिंग हाई स्कूल के बच्चों से शुरू होता है. छोटे बच्चे हेल्थ प्रिजिवेंटिंग एक्सरसाइज और योग प्राणायाम से करते हैं और अत्यंत महत्व की फिजिकल एक्सरसाइज जैसे रोप क्लाइंबिंग, हैंगिंग वॉक आदि से होता है. यह छात्रों के लिए वरदान साबित होता है. रेगुलर क्लासेस, टिफिन ब्रेक, एडमिनिस्ट्रेटर श्री MS चिमा और काउंसिलर मिसेज चिमा के डिसिप्लिन राउंड से होता है. स्कूल में हर साल 2 बार एनुअल मिलिट्री ट्रेनिंग कैंप होता है जिसके कारण बच्चों में आत्मविश्वास और आत्मनिर्भर रहने में सहयोग मिलता है. इसमें मॉर्निंग जॉगिंग, फिजिकल एक्सरसाइज, स्पेशल लेक्चर जैसे GST और अपनी सेहत का पूरा ध्यान कैसे रखें, एक्सपर्ट्स को आमंत्रित किया जाता है. संस्कृत प्रोग्राम भी किए जाते हैं. अन्य प्रोग्राम जैसे स्वच्छ भारत अभियान, हिंदी दिवस, मराठी दिवस, ह्यूमन राइट्स रैली, ऑफिस बेयरेस की विजिट आदि होती है. सर्वधर्म सम्मेलन में बहुत बड़ा योगदान देकर समाज को संदेश दिया जाता है. गणपति पूजा आदि सभी त्यौहार मनाए जाते हैं. स्पोर्ट्स आदि में नेशनल लेवल के स्वर्ण पदक, राज्य लेवल पर स्वर्ण एवं सिल्वर पदक जीते जाते हैं. एपकेस में अंतर्राष्ट्रीय लेवल पर प्रथम स्थान बच्चों ने प्राप्त किया है. एकमात्र स्कूल महाराष्ट्र में जिसके छात्रों ने पिछले 4 वर्षों में 26 जनवरी नई दिल्ली में प्रधानमंत्री से अब तक 3 बार स्वर्ण पदक जीत चुके हैं. सुसज्ज लैब, एलुकेशन कॉन्टेक्स्ट और सार्वजनिक बोलने पर जोर दिया जाता है. मानसिक वृद्धि और एंटरटेनमेंट के लिए पिकनिक आदि का भी आयोजन होता है. अपने बच्चों को ऑलराउंड डेवलपमेंट का अवसर दे, आज ही संपर्क करें चीफ एडमिनिस्ट्रेटर MS चिमा, मारुति नगर, 40 गांव चौपली, NH3, धुले. मोबाइल नंबर 9423979064. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्म कुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 9970816627. फोन नंबर 0252-64-23-45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस. आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, 6 वारी व 9 वारी प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणीमध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही.
आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता: राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0252 263 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. मेसर्स सुधाकर शंकरशेठ डंबीर यांचे डंबीर साडी, सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज. आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज. लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच. नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत. याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील. मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा. आमचा पत्ता: डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे. फोन नंबर 0252 263 349. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हातपायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार: केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. पहिले ते चार चाकी गाडी देत होते, नंतर टू व्हीलर वर यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागली. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता: डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. 28 राजेंद्रनगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी. मोबाईल नंबर 94045 66161. आपल्या बाल्यांचा सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी माननीय बाळासाहेब रावण भदाने यांच्या प्रेरणेने, कुशल मार्गदर्शनाने आणि अध्यक्षतेखाली सुरू असलेले श्री तुळजाभवानी एज्युकेशन ट्रस्ट धुळे, संचलित श्री छत्रपती शिवाजी सैनिक स्कूल मोराणे, प्रनेर, तालुका जिल्हा धुळे येथे इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयं अर्थसहित प्रत्येकी वाढीव तुकडीत सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2018-19 प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 28 एप्रिल 2018 रोजी. शाळेची वैशिष्ट्ये: महाराष्ट्रातील सर्वात अल्प फी
मध्ये शिक्षणाची व जेवणाची व्यवस्था, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, असणारी निवासी शाळा, निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त शाळेची इमारत, 30 वर्षापासून सुरू असलेली सैनिकी स्कूल एका वर्गात मर्यादित फक्त 45 विद्यार्थ्यांना प्रवेश म्हणून, वैयक्तिक लक्ष, 10वी 12वीचा 100% निकालाची परंपरा, सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब, ऑडिओ व्हिडिओ क्लासरूम, सर्व सोयींनी युक्त ग्रंथालय, कला दालन, उच्च शिक्षित अनुभवी प्रशिक्षक शिक्षक आणि प्राध्यापक वृंद, स्कॉलरशिप परीक्षा, होमी भाभा, NTS, MTS, ऑलिम्पियाड सारख्या परीक्षांसाठी एक्स्ट्रा क्लासेस, MSCIT, CCC यासारखे बेसिक कोर्स, ऑल सॉफ्टवेअर कोर्सची शाळेत सोय, 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी NDA, G, NET स्वतंत्र बॅचेस, प्रशस्त शाळेचे मैदान, हॉकी फुटबॉल सारख्या मैदानी खेळात स्टेट नॅशनल खेळाडूंची परंपरा, चेस क्लॉथ सहित बुद्धिबळाचे ट्रेनिंग, कॅरम सारख्या विविध खेळाचे मार्गदर्शन व ट्रेनिंग, मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जोपासण्यासाठी NCC, याच्या व्यतिरिक्त मिलिटरी ट्रेनिंग मध्ये मार्च वाज, रायफल शूटिंग तसेच स्विमिंगच्या ट्रेनिंगची सोय, फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये सकाळी 5 वाजेपासून PT, योगा, जिमची सोय, शाळेतच तसेच लेजिम डान्स, बांबू डान्स यासारख्या ऍक्टिव्हिटीज आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा. तर मग आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी, सर्वांगीण विकासासाठी, शिस्त आणि अनुशासन अंगीकरणासाठी आजच श्री छत्रपती शिवाजी सैनिकी स्कूल मोराने, प्रनेर तालुका, जिल्हा धुळे याला भेट देऊन प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी स्कूलच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वेबसाईट www सैनिकी स्कूल मोराने ORG ला भेट द्या. आमचा संपर्क नंबर 70 28 91 04 99. आपल्या स्वप्नातील घरकुलासाठी सुयोग्य, सुरक्षित, मोक्याची जागा आणि आयुष्यातली महत्त्वाची गुंतवणूक, अष्टविनायक लँड डेव्हलपरचा भव्य प्रकल्प, अष्टविनायक नगर देवपूर भागात वलवाडी परिसरातील चावरा शाळेला लागूनच, प्रसन्न वास्तव्यासाठी शांत व रमणीय परिसर, सर्वसामान्यांना घेता यावा म्हणून प्रत्येक प्लॉटचा व्यवहार 1 वर्षाच्या आत 4 टप्प्यात पूर्ण होणार. प्लॉटमध्ये बांधकाम करून पाहिजे असल्यास सुविधा उपलब्ध. प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये: निवासी प्लॉटची भव्य योजना, एने झालेले रेसिडेन्शियल प्लॉट्स, वलवाडी परिसरात संपूर्ण रहिवासी भागात प्लॉट्स, ओपन स्पेसमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी उद्यान व ओपन जिमची सोय, लेआउटमध्ये 50 ते 40 फूट रुंदीचे WBM रस्ते, निसर्गरम्य व प्रदूषण विरहित शांत परिसर, संपूर्ण लेआउटला 6 फूट उंचीचे संरक्षित वॉल कंपाऊंड, पिण्याच्या पाण्याचा पाईपलाईन सह तसेच वापरण्यास विहिरीचे 24 तास पाणी, लेआउटमध्ये रस्त्याच्या दुतर्फा व प्लॉट लगत 15 फूट उंचीचे वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र ठिंबक सिंचनाची सोय, विजेच्या खांबावर LED लॅम्प व 3 पेजेसची व्यवस्था, विजेच्या खांबावर कंझ्युमर कनेक्शनची सोय, लेआउटसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची सोय, नामांकित कॉलेज, शाळा, दवाखाना, जिल्हा क्रीडा संकुल पासून जवळच, लेआउटमधील ओपन स्पेसला कंपाऊंड केलेले, अष्टविनायक नगराला सुंदर भव्य आकर्षक प्रवेशद्वार, सर्व प्लॉटची वास्तुशास्त्रप्रमाणे रचना, प्रकल्पातील लिहिलेली सर्व वैशिष्ट्ये आजच जागेवर पूर्ण झालेली आहेत. प्लॉट बुक केल्यानंतर प्लॉटची 25% रक्कम त्वरित जमा करणे अनिवार्य आहे. बुकिंगसाठी संपर्क देवेंद्र पाटील 94-222-85-099, 98-238-95-299, कपिल शर्मा 95-521 88-222, सुनील अग्रवाल 94-222-85-033, अनिल अग्रवाल 94-039-18-491, दिगंबर शेलार 90-28-39-22-24. मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. धुळ्यातील 80 फुटी रोडवरील भोला बाजार परिसरातील घाणीचे साम्राज्य त्वरित हटवा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. धुळे शहरातील 80 फुटी रोडवरील भोला बाजार परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले. याविषयी नागरिकांसह RPI कार्यकर्त्यांनी मनपातील संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली, मात्र त्यास काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांना RPIच्या माध्यमातून मनपासमोर कचरा टाकण्याचा इशारा दिलाय. त्वरित परिसरातील कचरा हटवावा अशी मागणी युसुफ पिंजारे यांनी केली. आम्ही नेहमी या भागामध्ये घाणीचा सम्राज होता, त्या पद्धतीने नेहमी तक्रार करून करून इथपर्यंत आज स्वच्छता झालेली आहे. आता सकाळपासून या भागाच्या संबंधित अधिकाऱ्याला फोन केला, साहेब इथं भरपूर घाण पडले, 3 दिवसापासून भुगली उचलली गेली नाही आहे, सांगतो साहेब म्हणे की आता लगेच माणूस पाठवतो. आता 11 वाजायला आले तरी कोणी उचलायला तयार नाही आहे, आणि हा आजचा प्रॉब्लेम नाही, हा रोजचा प्रॉब्लेम आहे. मेन 80 फुटी रोड आहे, मच्छी बाजार, तिरंगा चौक, 4 भागाचे लोक या भागात घाण टाकले जात आहे, आणि महानगरपालिकेचा एवढा दुर्लक्षपण आहे का, कोणीही घाण उचलण्यास तयार नाही आहे. कॅमेरामॅन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे.
धुळे शहरातील भोला बाजार रमजान बाबा नगर येथील सार्वजनिक शौचालयांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. ही स्थिती सुधारावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. धुळे शहरातील भोला बाजार परिसरातील रमजान बाबा नगर येथील महिला आणि पुरुषांच्या सार्वजनिक शौचालयांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. साफसफाई केली जात नाही, त्यामुळे परिसरात दुर्गंधी वाढत आहे, घाणेचं साम्राज्य पसरतंय. याविषयी नागरिकांनी मनपात लेखी तोंडी स्वरूपात तक्रारी करूनही लक्ष दिलं जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे. येथील समस्या त्वरित सोडवा, अन्यथा संपूर्ण घाण मनपात आणून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष आसिफ शाह यांनी दिला. आम्ही 80 फुट रोड भोला बाजार रमजान बाबानगर इथले रहिवासी आहोत. इथं 4-4 संडासी 10-10 सीटाचे 4-4 संडासा आहेत. हे सगळे नगरपालिकाने कॉन्ट्रॅक्ट बेसवर दिलेले आहेत. तर कॉन्ट्रॅक्ट बेसवर आयुक्तांचे आणि नगरपालिकेचे जे मोठे अधिकारी आहेत त्यांचे या ठेकेदार यांची काय साठेलोट आहे ते आम्हाला पहिले कळू द्या. कारण की इथं संडासी साफ होत नाहीत, त्यांचं 10-10 दिवस कोणी येत नाही, आठवडाभर कोणी येत नाही साफ करायला. सगळे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे इथं. आमच्या इथं 2-2 नगरसेवक असून सुद्धा आमचा वार्ड असा बेवारस आहे, यतीम आहे. इथं कोणी इकडचा वाली नाही. आम्ही आयुक्त साहेबांना एकच कळवळीची विनंती आहे का इथं ध्यानपूर्वक लक्ष द्या. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. पेट्रोलिंग करीत असताना देवपूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी एका संशयिताला धुळ्यातील चौपाटीजवळ चोरीच्या दुचाकीसह अटक केली. देवपूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना धुळे शहरातील चौपाटीजवळ पेट्रोलिंग करताना एक इसम मोटरसायकलवर संशयितरित्या आढळून आला. त्याच्या दुचाकीवर पाण्याची मोटर आणि वायरचे बंडल बांधलेले होते. त्याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आपले नाव राहुल रमेश जाधव, राहणार कवठड तालुका धुळे, असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे स्वतःचे आधार कार्ड आढळले. त्यावर रामचंद्र रमेश अलावे, वय 21, राहणार घर नंबर 22, पटेल फल्या, तालुका राजपूर, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश, असा उल्लेख आहे. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संशयिताने मोटरसायकल 40 गाव रोड पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल चंद्रिका येथून चोरली असून पाण्याची मोटर आणि वायर बंडल न्याहळोद येथील संजय जिरे यांच्या शेतातून चोरल्याचं निष्पन्न झालं. आरोपीला मोटरसायकलसह पोलिसांनी अटक केली. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी. धुळ्यात आई एकविरा देवीची यात्रा सुरू. पहिल्या दिवशी जाळू काढण्यासह नवस फेडण्याचे कार्यक्रम संपन्न. हरिओम मंडळातर्फे पाणपोईची सुविधा. धुळे तालुक्यातील बिलाडी येथे शिंदे कुटुंबातर्फे झाला जाळू शेंडी उतरवणे आणि कान टोचण्याचा कार्यक्रम. धुळ्यातील भोला बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य. रमजान बाबा नगरात शौचालयांची दुरावस्था. नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा. आणि पेट्रोलिंग करताना देवपूर पोलिसांनी धुळ्यातील चौपाटीजवळ चोरीच्या मोटरसायकलसह केली संशयिताला अटक. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचे बातमीपत्र संपले. नमस्कार.